हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सोनियाज कुकिंग कनेक्शन। अपन माझ्या आधीच्या रेसिपीजना जो रिस्पॉन्स दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद। खरं तर मलाही आधी कुकिंग जमत नव्हती, पण हळूहळू शिकत गेले तसा इंटरेस्ट वाढू लागला आणि कुकिंगशी कनेक्शन होत गेलं। त्यातूनच रेसिपी अजून सोप्या पद्धतीने कशा करायच्या त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स शिकले। मग मनात विचार आला, माझ्यासारखे असे कित्येक जण असतील ज्यांना कुकिंगची आवड आहे पण जमेल की नाही अशी भीती वाटते। म्हणून मी अशा सगळ्यांसाठी हा चॅनल चालू केला आहे। या चॅनलमध्ये मी प्रत्येक रेसिपीमध्ये सोप्या पद्धतीने कशा करायच्या याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। चला तर मग कुकिंगशी कनेक्शन करूयात। आजची रेसिपी आहे आपल्या सगळ्यांचे आवडते आपले लाडके गणपती बाप्पा यांचे आवडते उकडीचे मोदक। यासाठी लागणारे साहित्य हे अशा प्रकारे, एक वाटी तांदळाची पिठी, तांदूळ शक्यतो आंबेमोहर किंवा कोणताही सुवासिक बासमती असावा, त्यामुळे मोदक अतिशय सुवासिक व चवदार होतात। एक वाटी तांदळाच्या पिठीसाठी एक वाटी ओले खवलेले खोबरे, ते तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। त्यानंतर पाऊण वाटी गूळ, एका वाटीसाठी पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे। गुळाचं प्रमाण कमी केलं तरी चालेल, पण जास्त घ्यायचा नाही। त्यानंतर 4 चमचे तूप किंवा तेल, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा वेलची पूड, 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी पाणी, खसखस आणि जायफळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। आता आपण उकड काढून घेऊयात। सर्वप्रथम एक भांडं घ्या, 1 वाटी पिठीच्या अंदाजानुसार भांडं घ्या। जास्त मोठं भांडं घेतलं तर भांड्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते। आता भांड्यामध्ये पाणी टाकून घ्या। आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। पाणी गरम होताना त्यामध्ये मीठ टाकून घ्या। मी 1/2 चमचा मीठ टाकलं आहे, तुम्ही कमी पण टाकू शकता। त्यानंतर तूप टाका, मी 2 1/2 चमचे म्हणजेच 1/2 चमचा तूप टाकलेलं आहे। आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर, अशा प्रकारे वाफ दिसू लागल्यानंतर तांदळाचे पीठ टाकून घ्या आणि पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्या। इथे जास्त मेहनत करायची नाही, कारण नंतर आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। ही उकड अगदी आपल्या चकलीच्या उकडीसारखी आहे। ह्या प्रोसेसला साधारण 2 ते 3 मिनिट लागतील। आता गॅस बंद करून उकड झाकून बाजूला ठेवा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग, तो म्हणजे सारण। सारण बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये सर्वप्रथम तूप टाकून घ्या। गॅस हा मीडियम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, कमी गॅसवर आपल्याला करायचं आहे। आता तूप टाकल्यानंतर ज्या लोकांना मोदकामध्ये खसखस आवडते त्यांनी खसखस टाकून घ्या। खसखस भाजून झाली की त्यानंतर ओले खोबरे टाकून घ्या। ओले खोबरे टाकल्यानंतर गूळ टाका आणि थोडंसं गरम होत आल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्या। हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्या। सारण जास्त ओलं पण ठेवायचं नाही। सारण जर जास्त ओलं ठेवलं तर मोदक उकड घेताना आपल्याला गुळाचे पाणी बाहेर येऊन मोदक फुटू शकतात। हे अशा प्रकारे आपल्याला सारण करून घ्यायचं, जास्त ओलंही नाही आणि जास्त सुकंही नाही। आता हे सारण आपण बाजूला ठेवूयात। मोदकाचे सारण तयार आहे। आता आपण वळूयात उकडीच्या मोदकासाठी पीठ मळण्याच्या प्रोसेसकडे। ही जी प्रोसेस आहे ही मोदकामधली अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी मेहनतीची आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता थोडीशी वाफ निघत आहे। जर हाताला चटके लागत असतील तर एका फुलपात्राच्या सहाय्याने थोडेसे पीठ दाबून घ्या आणि मळण्याचा प्रयत्न करा। उकड जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत पीठ अतिशय छान मळून घेता येईल। अशा प्रकारे व्यवस्थित पीठ एकजीव करून आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी इथे दाखवण्यासाठी म्हणून 2 रंगाचे गोळे बनवून घेतलेले आहेत। शक्यतो खाण्याचा कलर मी रेकमेंड करत नाही। आता आपल्याकडे जर अशा प्रकारचा साचा असेल तर तो साचा घ्या। साच्याला आतमधून तेल किंवा तूप लावून घ्या। एक छोटीशी अशी अंडाकृती गोळी करून घ्या आणि मोदक व्यवस्थित बोटांच्या सहाय्याने आतून व्यवस्थित मोदकाच्या साच्याला दाबून प्रेस करून त्याला मोदकाचा शेप द्या। मोदकाचा कवर जो आहे तो शक्यतो थिन ठेवावा, जास्त जाड ठेवू नये, थोडासा पातळच असावा। आणि याच्यामध्ये आता आपण सारण बनवून घेऊयात। त्यानंतर मोदक बंद करण्यासाठी
एक छोटीशी गोळी हातावर घेऊन बोटांच्या सहाय्याने मोदक बंद करून घ्या. त्यानंतर मोदकाच्या बेसला खाली थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्या. आता हळूवारपणे साचा उघडा. मोदक तयार आहे. अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घ्या. आता शेवटचा टप्पा, तो म्हणजे मोदक उकडून घेण्याचा. आता एका भांड्यामध्ये पाणी घ्या. तुमच्याकडे जसं भांडं आहे त्या अंदाजाने पाणी घ्या. त्यावर उकड काढायची जाळी असेल तर उत्तमच, नसेल तर माझ्याकडे आहे तशी प्लेट ठेवा. आणि मोदकांच्या बेसला तेल किंवा तूप लावून एकमेकांपासून अंतर ठेवून प्लेटवर ठेवून द्या. गॅस लो फ्लेमवर ठेवा. साधारण 10 मिनिटांनी झाकण उघडा. जर मोदक हाताला चिकटले तर अजून 2 मिनिट ठेवा. याचा अर्थ मोदक तयार नाहीत. आणि जर मोदक चिकटले नाहीत तर मोदक तयार आहेत. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. कशी वाटली आजची रेसिपी? आहे ना सोपी? आजच्या व्हिडिओमध्ये मी मोदकाचा साचा वापरून मोदक कसे बनवायचे ते दाखवलेले आहे. नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी पारी कशी बनवायची आणि पारीपासून मोदक कसे बनवायचे हेही नक्की शेअर करेन. व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स आणि ट्रिक्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला मोदक परफेक्ट बनवता येईल. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे हॅपी, हेल्दी अँड स्टे कनेक्टेड विथ फूड. थँक्यू.